तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बिल्डिंग द इंजिनियर या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती विटा लागतात, तर याची क्वांटिटी कशी काढायची। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ समजण्यासाठी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अगदी नीट पहा। तर मित्रांनो, विटांची क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती करून घ्यावी लागेल, तर ती माहिती पुढीलप्रमाणे। तर पहिल्यांदा आपल्याला ही माहिती करून घ्यावी लागेल की आपण जे विटांचं बांधकाम करणार आहोत तर ते बांधकाम कोणत्या साईजच्या विटामध्ये करणार आहोत। तर आपल्याकडे इथे साईटवर दोन प्रकारच्या विटा आपल्या इथं अवेलेबल आहेत। एक ही 6 इंचीची वीट आहे आणि दुसरी ही जी आहे तर ही 4 इंचाची वीट आहे। म्हणजे याची जी लांबी आहे तर ही लांबी जी आहे ती 9 इंच आहे, जाडी जी आहे ती 6 इंच आहे, आणि उंची जी आहे तर ती आहे 4 इंच। आणि ह्या ही जी वीट आहे तर याची लांबी 9 इंच आहे, त्याच्यानंतर याची जाडी 4 इंच आहे, आणि याची उंची 3 इंच आहे। तर अशा प्रकारच्या दोन विटा आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते पूर्ण कॅल्क्युलेशन आपण इंचामध्ये करणार आहे। तर हे तुम्ही विटांची साईज जी बघितली तर ती विटांची साईज आपण इंचामध्ये सांगितलेली आहे, बरोबर। तर मग इंचामध्ये आपण जे कॅल्क्युलेशन करणार आहे तर ते इंचामध्ये का करणार आहे, कारण ते समजण्यासाठी आपल्याला सोपं जातं आणि लवकर होतं। तर इथं तुम्ही बघू शकता हा मीटर टेप आहे, आणि ह्या मीटर टेपचा वरचा भाग जो आहे तर तो इंच आणि फुटाचा असतो। तर इथं तुम्ही बघू शकता हे पूर्ण तुम्हाला इंच दिसतं याच्यावरती, आणि इंचामध्ये मापं घेणं आपल्याला सोपं होतं। त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की हे जे मापं आहेत पूर्ण ते आपण इंचामध्ये घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, भिंतीची साईज जी आहे तर ती आपल्याला पूर्ण इंचामध्येच घ्यायची आहे। म्हणजे या भिंतीची जी लांबी आहे, त्याच्यानंतर उंची जी आहे, आणि त्या भिंतीची जाडी जी आहे तर ती आपल्याला पूर्ण इंचामध्ये घ्यायची आहे, बरोबर। हे कॅल्क्युलेशन आपल्याला इंचात करायचं असल्यामुळे ती इंचामध्ये घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये विटांचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला वेस्टेजसुद्धा एक्स्ट्राचं घ्यावं लागतं। तर ते वेस्टेज आपण किती घेतो तर ते घेतो 5%, बरोबर। त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे आपला की याच्यामध्ये जे तुम्हाला बॉन्डिंग केलेलं दिसतं आहे, मॉर्टर जे दिसतं आहे, तर हे मॉर्टर म्हणजेच काय, तर मसाला। मग हे मॉर्टर म्हणजे काय, तर सिमेंट आणि सँड जे असतं तर त्यांचं एकत्रित मिश्रणाला आपण मॉर्टर म्हणतो। तर ह्या मॉर्टरची साईज आहे तर ती आपण घेतो 1/2 इंच याच्यामध्ये। म्हणजे विटेच्या साईजमध्ये आपल्याला हे मॉर्टरची साईज थोडी ॲड करावी लागते। तर ते पुढं आपण आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये समजेलच तसं। तर मित्रांनो, आता आपण हे भिंतीचं माप जे आहे तर ते माप आपण आता घेऊन घेऊ टेपच्या सहाय्याने। तर अशा पद्धतीने टेप जो आहे तो लावायचा आहे इथे। त्यानंतर हे जे आपलं माप आलेलं आहे इथपर्यंत, तर ते इथं तुम्ही बघू शकता 146 इंच। आता हे इंचामध्ये तुम्हाला दिसत असेल वरचा जो भाग आहे तर तो इंचाचा आहे। तर 146 इंच आपलं जी लांबी जी आलेली आहे भिंतीची ती 146 इंच आलेली आहे। आता आपण काय बघणार आहोत, उंची। या भिंतीची जी उंची आहे तर ती आपण बघणार आहोत किती आहे ते। तर इथं तुम्ही बघू शकता ही जी उंची आहे तर ही 108 इंच उंची आलेली आहे याची भिंतीची। त्याच्यानंतर याची भिंतीची जी जाडी आहे तर ती भिंतीची जाडी आहे 6 इंच, बरोबर। म्हणजे या भिंतीची जी आपण लांबी रुंदी आणि उंची घेतलेली आहे तर ती इंचामध्ये घेतलेली आहे। तर या विटेची लांबी रुंदी उंची देखील इंचामध्येच आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इथं तुम्ही हे मॉर्टरचं बघू शकता, मॉर्टरचा जो थर दिलेला आहे तो आपण किती धरायचा आहे, 1/2 इंच, म्हणजे 0.5 धरायचा आहे। तर 1/2 इंच आपण त्याच्यात ॲड करायचं आहे लांबीमध्ये आणि उंचीमध्ये। तर ते बघू आता आपण, कॅल्क्युलेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे। तर याची जी लांबी रुंदी उंची आपण घेतली तर त्याच्यानंतर आपण जे विटाचं आहे तर विटाचं विथ मॉर्टर जे माप आहे लांबी रुंदी आणि उंची तर ती कशी होईल, 9.5 इंच बाय 6 इंच बाय 4.5 इंच। आता 6 इंच जसंच्या तसं राहणार आहे, कारण तुम्ही इथं बघू शकता की 6 इंचाच्या बाजूला कुठेच मॉर्टरचा जो थर आहे तो दिसत नाही आहे। त्याच्यामुळं फक्त बाजूला आणि वरच्या साईडला, उंचीच्या साईडला आपल्याला तो मॉर्टरचा थर दिसतो आहे। म्हणून आपण ते कॅल्क्युलेशन कसं केलं, 9.5 इंच बाय 6 इंच बाय 4.5 इंच। मग यांचं जेव्हा कॅल्क्युलेशन आपण करू तर ते किती येईल उत्तर,
56.5 क्यूबिक इंच असं त्यांचं आंसर येईल, म्हणजे आपण हे क्यूबिक इंचामध्ये काढतो आहे. त्याच्यानंतर भिंतीचं पण माप आपण घेतलेलं होतं, तर ते आलेलं होतं लांबी, रुंदी आणि उंची, तर ती होती 146 इंच बाय 6 इंच बाय 108 इंच. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक सूत्र वापरायचं आहे, विटांची संख्या बरोबर भिंतीचं माप म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची. त्याच्यानंतर त्याला भागिले करायचं आहे विटेचं माप म्हणजे विथ मॉर्टर, तर त्याची लांबी, रुंदी आणि उंची. तर इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं उत्तर किती येईल, 368.84. बरोबर, मग 368.84 विटा आपल्याला भेटत नाही, मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, तर आपण काय करणार आहे 369 विटा. बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण मगाच्या पॉईंटमध्ये पाहिलं होतं की वेस्टेज त्याच्यामध्ये 5% पकडायचं आहे. मग वेस्टेज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 5/100 त्याच्यात आलेल्या विटा ज्या आहेत आपल्या, तर त्या होत्या 369. मग त्याला 369 करायचं आहे, मग आपलं उत्तर किती येणार आहे, 18.45. मग 18.45 बरोबर किती होणार आहे ते 19. मग 19 विटा आपल्याला त्याच्यात एक्स्ट्रा वेस्टेज म्हणून पकडायचे आहेत. मग 369 अधिक 19 बरोबर 388 विटा आपल्याला टोटल लागणार आहे त्याच्यामध्ये. मग आता आपण असं धरायचं की याच्यामध्ये टोटल एकूण ज्या वेस्टेज पकडून विटा आपण याच्यासाठी किती मागवणार आहे या भिंतीसाठी, तर त्या मागवणार आहे 388 विटा. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये अजून 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मीटर टेप जो आहे, पहिली जी गोष्ट आहे ती आहे मीटर टेप. तर मीटर टेपमधले तुम्हाला मापं हे वाचता आले पाहिजे, ते त्याच्यामध्ये असतं MM, सेंटीमीटर, मीटर, इंच आणि फूट. तर हे माप आपल्याला वाचता आले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे, तर आपल्याला काय कळालं पाहिजे की एरिया आणि व्हॉल्यूम, तर एरिया आणि व्हॉल्यूम मधला फरक आपल्याला समजला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे, तर युनिटचे जे कन्वर्जन असतात, तर ते युनिटचं म्हणजे मीटरमधून फुटात कसं करायचं, फुटामधून मीटरमध्ये कसं करायचं, किंवा इतर जे कन्वर्जन आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्याच्यावरती ऑलरेडी मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे, तर तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट आहे, तर आपल्याला ते आपण कोणत्या गोष्टीचं क्वांटिटी काढतो आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्या गोष्टीची क्वांटिटी काढताना आपल्याला हे माहीत पाहिजे की त्याचा आपण एरियानुसार काढायचा आहे की त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. बरोबर,